भूगोल याच्या आधीच्या व्याख्यानांमध्ये आपण विशेषतः सूर्य चंद्र या गोष्टींचा अभ्यास थोडासा जास्ती केला होता. आपण आता पृथ्वीच्या विविध थरांचा अभ्यास करायला सुरुवात करूया. मग संस्कृत नाव आहे किती छान आहे, भू गोल, जमिनीचा असणारा हा गोल. म्हणजे याच्यावर इंग्लिशमध्ये जे शब्द प्रयोग आपण करतो, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, तर तसे शब्दप्रयोग हे आपल्याकडे लिथोस्फिअर म्हणून म्हणण्यास हरकत नाही. खरं तर सर्वार्थाने भूगोल हा आपण शब्दप्रयोग वापरतो. आता गंमत बघा कशी आहे की ग्रहाचा आकार किती मोठा, याचा बरेचदा आपण जे कॅल्क्युलेशन करतो ती जमिनीपासूनच करतो. पण आपल्याला माहिती आहे की गुरु, शनी असे काही ग्रह आहेत, या ग्रहांना पृष्ठभाग आहे की नाही हेच माहीत नाही, कारण त्यांना असणारं दाट वातावरण. आता तोच प्रकार, म्हणजे मी गुरुचं जर कॅल्क्युलेशन केली तर मी वातावरण जिथपर्यंत आहे गुरुचं तिथपासून गुरु ग्रह आहे असं म्हणायला सुरुवात करणं. मग तसं जर पृथ्वीचं म्हटलं तर काय होईल, कारण पृथ्वीपासून सुमारे 9000 किलोमीटर अंतरावर सुद्धा वातावरणाचा अंश हा आढळलेला आहे. आणि मग आपण इतका मोठा व्यास किंवा त्रिज्या पृथ्वीची धरणार का, तर सरासरी आपण पृथ्वीचं वातावरण हे 400-500 किलोमीटर पर्यंत हे आपण धरतो. त्याच्यानंतर आहे पण ते अत्यंत विरळ. आपण आता पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करायला सुरुवात करू. आपण टप्प्याटप्प्याने अभ्यास करणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वातावरणाचा अभ्यास हा करायला सुरुवात करू. यापूर्वी जी माझी भूगोलाची व्याख्यानं झालेली आहेत याच्यामध्ये सुद्धा आपण काही प्रमाणात जसं पर्जन्यवृष्टी वगैरे होण्यासाठी अभ्यास आपण वातावरणाचा केलेला आहे. आता आपण जो काही अभ्यास करणार आहे त्याच्यामध्ये वातावरणाचे घटक काय काय आहेत याचा एक थोडक्यात अभ्यास करूया. त्याच्यामध्ये पहिला घटक नायट्रोजन. हा जर मी कोरडी हवा घेतली तर असणारा सगळ्यात जास्तीत जास्त उपस्थित घटक आहे तो आहे 78.08%. मी प्रत्येकाला सांगतोय की कोरड्या हवेमध्ये, म्हणजे याच्यामध्ये मॉइश्चर पाण्याचा अमाऊंट आपण विचारात घेतलं नाही, जर कोरडी हवा घेतली तर त्याच्यामध्ये बाय व्हॉल्यूम म्हणजे आकारमानाप्रमाणे नायट्रोजन हा 78.08% एवढा आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जो वायू आहे त्याला तुम्ही घाबरता, बरेच जण ग्रीन हाऊस इफेक्ट, वातावरणातलं प्रदूषण ह्या नावाने बरेचदा कार्बन डायऑक्साईड ह्या वायूविषयी भीती निर्माण केलेली आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर हा वायू नाही. दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला आवश्यक असा ऑक्सिजन प्राणवायू हा आहे, हा आहे 20.94%. हे लक्षात ठेवा, कोरड्या हवेमध्ये बाय व्हॉल्यूम आकारमानाप्रमाणे हे गणित. तिसरा क्रमांक हाही आपल्या भीतीदायक वायूचा नाही आहे, त्या उलट ह्या वायूला आळशी, लेझी ह्या अर्थाने नाव दिलं गेलेला वायू आहे, त्याचं नाव आहे आर्गॉन. हा आर्गॉन वायू हा निष्क्रिय वायू, हा कोणाच्या अद्यात मद्यात येत नाही, अभिक्रिया करायसाठी पण अजिबात तयार नसतो. तर हे जे नोबेल गॅसेस निष्क्रिय वायू म्हणून ओळखले जातात किंवा राजवायू म्हणून ओळखले जातात, त्यापैकी हा आर्गॉन हा 0.93% तेवढा आहे. आणि आता चौथ्या क्रमांकावर येतोय ज्याला आपण घाबरतो तो वायू, तो एक कार्बन डायऑक्साईड, त्याचं प्रमाण आहे 0.03%. गंमत बघा की आम्ही आज कार्बन डायऑक्साईडच्या प्रदूषणाबद्दल बरंच काही बोलत आहोत, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचं हवेतलं जे प्रमाण आहे ते 0.03% इतकं आहे. त्यानंतर परत निष्क्रिय वायू आहे, त्याचं नाव आहे नियॉन. तुम्ही नियॉन साईन म्हणजे हॉटेलवरती किंवा काही रेल्वे स्थानकांवरती ज्या प्रकाश देणाऱ्या ट्यूब बघितल्या असतील, विशेषतः अतिशय गडद लाल रंगाचा प्रकाश देणारा ट्यूब, त्यांना नियॉन साईन्स असं म्हणतात. त्यात वापरलेला मूलत वायू होता नियॉन,
आता वेगवेगळ्या वायूंचं कॉम्पोजिशन त्याच्यात करतात आणि त्याप्रमाणे वेगवेगळे रंग हे याच्यातून येतात, त्याला इलेक्ट्रिकल डिस्चार्ज गॅसमधून केलेलं असं म्हणतात. तर तो नियॉन वायू जो आहे 0.0018% म्हणजे कार्बनपेक्षा खूप कमी, कार्बन डायऑक्साईडपेक्षा. ह्यानंतरचा वायू आहे तो सूर्यावर आधी सापडला आणि नंतर पृथ्वीवर सापडला, त्याचं नाव आहे हेलियम. हाही निष्क्रिय वायू आहे. नियॉनही निष्क्रियच आहे, आर्गॉन निष्क्रिय आहे आणि आता हा हेलियम, याचं प्रमाण आहे 0.0005. म्हणजे कार्बन डायऑक्साईडपेक्षा हा खूप कमी. आता ह्यानंतरचा जो वायू आहे हा परत ऑक्सिजनचंच रूप आहे, ह्याला ऑक्सिजनची अपरूप असं म्हणतात. त्यापैकी हे जे अपरूप आहे याचं नाव आहे ओझोन, ज्याच्याबद्दल शाळेत असताना आपण शिकलेलो असतो आणि ओझोनच्या थराला छिद्र पडले वगैरे असं काहीतरी ऐकत असतो. तर तो ओझोन हा 0.0006% एवढाच आहे. त्यानंतर अतिशय स्फोटक असा वायू म्हणून, हा जो स्फोटक वायू आहे हा 0.0000 म्हणजे 4 वेळा 0 आणि पुढे 5 आकडा द्यायचा एवढ्या प्रमाणात आहे, तो आहे हायड्रोजन वायू. या पद्धतीमध्ये आपण जर बघितलं तर हे वातावरणामध्ये असणारे महत्त्वाचे वायू हे आपण विचारत असतो. मी परत एकदा सांगतोय, सगळ्यात जास्ती प्रमाणात आहे वायू तो आहे नायट्रोजन, जो आहे 78.08%. यानंतर आहे ऑक्सिजन 0.94%, आर्गॉन 78.08%, ऑक्सिजन 20.94%, आर्गॉन 0.93%, कार्बन डायऑक्साइड 0.03%, नियॉन 0.0018%, हेलियम 0.0005%, ओझोन 0.00006%, हायड्रोजन 0.00005%, क्रिप्टॉन, झेनॉन आणि मिथेन नावाचा एक वायू आहे. क्रिप्टॉन आणि झेनॉन हे निष्क्रिय आहे, परंतु मिथेन हा क्रियाशील आहे, साधारणतः गोबर गॅसमध्ये. त्याच्यानंतर पाईप नॅचरल गॅस जो असतो, प्रेशराइज नॅचरल गॅस, त्याच्यामध्ये ज्वलनशील वायू म्हणून मिथेन हा वायू बघतो. त्याचं प्रमाण हे अतिशय कमी, नगण्य ह्या प्रकारामध्ये हवेमध्ये येतं. हे विविध वायूंचं असणारं प्रमाण हवेमध्ये आहे, कोरड्या हवेमध्ये. आता हेही प्रमाण हे सरसकट सगळीकडे नसतं. जसं मगाशी बोलण्यात होतो की ऑक्सिजनचा थर आहे आणि त्याला छिद्र पडलं असं म्हणतात, तर ऑक्सिजनचा थर हा वातावरणात 16 किलोमीटरपेक्षा जास्ती उंच गेल्यावर, म्हणजे मी जर का पृथ्वीच्या तळापाशी, म्हणजे तळापाशी म्हणण्यापेक्षा इतर जमिनीपाशी म्हणूया, मी जमिनीपाशी जर ऑक्सिजन मोजला तर तो हा जे अमाऊंट आता सांगितलं ते म्हणजे 0.00006% तेवढा नाहीये, तो वरच्या थरात आहे. आपण हे सरासरी प्रमाण घेतोय. हायड्रोजन जर जमिनी लगत शोधायला गेला तर तो नाहीये तेवढा, जो वरच्या थरामध्ये हायड्रोजनचं प्रमाण जास्ती आहे. याचं कारण म्हणजे हायड्रोजन हा सगळ्यात हलका वायू आणि त्यामुळं हायड्रोजन हा वर जायला बघतो. तो जर काही कारणाने खाली तयार झाला असेल, खाली म्हणजे वातावरणाच्या खालच्या थरात, तरी सुद्धा तो सुटला तर तो वर जातो. आता खाली तयार होण्याची कारणं दोन आहेत, काही नैसर्गिक रासायनिक अभिक्रिया होतात आणि काही माणसं कृत्रिम घडवतात. उदाहरणार्थ तुम्ही लहानपणी गॅसचे फुगे बघितले असतील, तर त्यातला जो गॅस आहे तो हायड्रोजन आणि तो फुगा वातावरणात राहतो, फुटतो, फुटल्यानंतर तो हायड्रोजन वायू वातावरणात मिसळतो. साधी गोष्ट आहे, कोणतंही आम्ल ॲसिड जे आहे त्याची लोखंडासारख्या क्रियाशील धातूबरोबर अभिक्रिया झाली की हायड्रोजन गॅस मुक्त होतो. आता ह्या पद्धतीमध्ये हायड्रोजन हा वरच्या थरांमध्ये आहे, कार्बन डायऑक्साईड हा सगळीकडेच आहे, ओझोन हाही वरच्या थरामध्ये आहे, जेव्हा ऑक्सिजन हा खालच्या थरांमध्ये जास्ती. जसजसं आपण वर जायला सुरुवात करू तसं ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होतं.
कार्बन डायऑक्साइडच्या बाबतीत एक तेच आहे की जरी तो सगळीकडे असला तरी त्याचं लक्षणीय प्रमाण हे खालच्या थरात आहे. म्हणून लक्षात येईल की जीवसृष्टीला लागणारे हे जे दोन महत्वाचे वायू आहेत ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे खालच्या थरातच जास्तीत जास्त आहेत किंवा त्यांच्यावर आधारित जीवसृष्टी निर्माण केली गेली का विचार करा. आपण परत मुद्द्यावर जाऊया आपल्या ज्या पद्धतीमध्ये हे वायू सगळीकडे पसरलेले आहेत त्यालाच आपण वातावरण असं म्हणतो. प्रत्येक वायूला काही महत्वाचं काम. उदाहरणार्थ नायट्रोजन. नायट्रोजन हा अत्यंत अभिक्रियाशील वायू आहे. खूप जण चुकीने किंवा अर्धवट माहिती देताना सांगतात की नायट्रोजन हा निष्क्रिय आहे. लक्षात ठेवा नायट्रोजनचा जो अणू आहे हा नायट्रोजनचा अणू हा मी एन ह्या अक्षराने दाखवतो. हा जो नायट्रोजनचा अणू आहे हा अत्यंत क्रियाशील आहे. हा इतका क्रियाशील आहे की त्याच्या बाजूला असलेला दुसरा नायट्रोजन अणू बरोबर अभिक्रिया करतो आणि यांच्यामध्ये तिहेरी बंध तयार होतो. हे आपण जेव्हा रसायनशास्त्र शिकणार आहे तेव्हा डिटेल शिकू. आता हे जे तिहेरी बंध तयार होतात हे एवढे स्ट्रॉंग आहेत की नायट्रोजन नायट्रोजन ब्रेक करणं शक्य होत नाही. आणि मग हा आपण लिहिताना लिहितो एन टू. आता जो एन टू तयार झाला हा निष्क्रिय आलं लक्षात. म्हणजे जर शुद्ध स्वरूपातला नायट्रोजन म्हटला तर तो अतिशय क्रियाशील आहे. परंतु तो शुद्धाच्या ऐवजी जर शेजारच्या नायट्रोजन बरोबर कंबाईन होतो आणि एन टू गॅस देतो तर एन टू हा नायट्रोजन जो हवेमध्ये सरासरी मिळतो तो नायट्रोजन एन टू आहे. हा निष्क्रिय म्हणता येणार नाही अगदी पण खूप स्लो अभिक्रिया करणार आहे. आणि म्हणून याचा वापर हा ऑक्सिजनला डायल्यूट करण्यासाठी झाला. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे ऑक्सिजन हवेत आहे. माणसाला पण ऑक्सिजन हवा असतो. पण एखाद्याला मास्क लावला आणि 100% ऑक्सिजन जर तुम्ही दिला तर अशा वेळेला त्या माणसाची वाट लागू शकते. ऑक्सिजन योग्य प्रमाणात विरळ करून दिला तरच तो उपयोगी आहे. आणि मग अशा वेळेला ऑक्सिजन विरळ करण्याचं काम हे नायट्रोजनमुळे होतं. नायट्रोजन हा स्वतः अभिक्रियेत भाग घेतले. म्हणून ज्या वेळेला आपण श्वासोश्वास करत असतो त्यावेळेला आपल्याला फार चुकीच्या गोष्टी शिकलेल्या असतो आपण. तर ती एक गोष्ट असते ते म्हणजे ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. हे फुफ्फुसामध्ये होतं. पण प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा श्वास घेता तेव्हा श्वासातून हे सगळे वायू अगदी आर्गॉन नायट्रोजन हेलियम हे सगळे वायू श्वासातून आत जातात. त्यापैकी पण सगळ्याच्या सगळा ऑक्सिजन हा शरीरात स्वीकारला जात नाही. जेवढा ऑक्सिजन गेलाय त्याच्या 20% ऑक्सिजन आपले फुफ्फुस स्वीकारतात. उरलेला 80% ऑक्सिजन हा बाहेर सोडून दिला जातो. मुळातच हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण अंदाजे 20%. त्यातला 20% शरीर स्वीकारतो. म्हणजे बाहेर येणारे जे वायू आहेत उच्छ्वासाद्वारे याच्यामध्ये सुद्धा 100% कार्बन डायऑक्साईड नसतो. म्हणून तर हा बरेचदा प्रश्न असतो की बंद खोलीमध्ये उदाहरणार्थ जर वातानुकूलित खोली असेल किंवा आजकाल गाड्या बऱ्याचशा वातानुकूलित आहेत कार, तर अशा छोट्याशा कारमध्ये 4-4 माणसं बसतात. दारं खिडक्या सगळी बंद आहेत आणि एसी चालू असतो. अशी माणसं गुदमरून का मरत नाही? याचं कारण म्हणजे प्रत्येक श्वासागळीत त्या गाडीमधल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतंय. पण ते लक्षणीय कमी नाही होत. आणि सरासरी माणूस तासा 1.5 तासानंतर दरवाजा उघडतो. आणि मग असा दरवाजा उघडला की कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांची देवाणघेवाण तेवढ्या याच्यामध्ये होत असते. आणि म्हणून लक्षात येईल आपल्याला की अशा वेळेला गाडीमध्ये गुदमरून मरणाऱ्याचं प्रमाण कमी असतं. मी म्हणत नाहीच म्हणून काही दुर्दैवी जीव आहेत. अशा घटना अपघातांनी झालेल्या आहेत की ऑटो लॉक आहे दरवाज्याला किंवा खेळता खेळता मुलं काय म्हणे गाडीचा दरवाजा उघडून आत गेली पण बाहेरच येता आलं नाही त्यांना आणि मग ती आतमध्ये गुदमरून मेली. तर अशाही घटना झालेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे ठराविक पातळीपेक्षा खूप वाढलं तर सामान्यत या गोष्टी होत नाही. कारण प्रत्येक श्वास हा 100% कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत नसतो. उच्छ्वास जेव्हा श्वासामध्ये असणारा सगळ्याचा सगळा ऑक्सिजन घेतला जात नाही त्यातला केवळ 20% ऑक्सिजन हा सामान्यतः श्वासोश्वासात घेतला जातो. नायट्रोजन आपलं शरीर हे इग्नोर करतं. जसं आपण श्वासातून नायट्रोजन घेतो तसाच तो सोडला जातो.
त्याचा विशेष असा काही परिणाम आपल्यासारख्या सामान्य मानवांवरती होत नाही. याचा अर्थ असामान्य मानवांवर होतो का? तर त्याचं उत्तर आहे हो. तुम्ही जर पाणबुडे असाल आणि पाण्याखालती जाणार असाल तर नायट्रोजनचा विचार करावा लागतो. तुम्हाला जर कल्पना असेल तर पाण्याखालती जाताना आपल्याला ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन जावं लागतं खोल पाण्यात जाताना. आजकाल ते स्कूबा डायव्हिंग आणि आणखीन बरंच काय काय प्रकार डेव्हलप होत आहेत. आता याच्यात व्हायचं काय, पूर्वी हा प्रकार होत होता. त्याचं कारण नंतर कळलं की माणूस जर खोल पाण्यात गेला तर मरण्याचं प्रमाण जास्ती होतं. ऑक्सिजन सिलेंडर लावून पण हे प्रकार होतात. ऑक्सिजन सिलेंडर लावताना त्यात काही शुद्ध ऑक्सिजन नसतो, त्याच्याबरोबरीने आपल्याला विरळ करण्यासाठी म्हणून नायट्रोजन वापरावाच लागलेला असतो. फक्त पाण्याखाली आपल्याला श्वासाची सोय व्हावी म्हणून तो मास्क लावलेला असतो ज्याच्यातून आपण श्वास घेत असतो. ठराविक फुटापेक्षा खालती जेव्हा आपण खोल जातो त्यावेळेला पाण्याचा दाब हा प्रचंड मोठा झालेला असतो. तुमच्यापैकी जे लोक पोहण्यामध्ये एक्सपर्ट आहात, जे एक्सपर्ट आहात त्यांनीच फक्त हा प्रयोग केला असेल. तुम्ही एक्सपर्ट नसाल तर असा जीवघेणा प्रयोग करू नका. पण आम्ही स्विमिंग पूलवरती हा प्रकार करायचो की खोल पाण्यात तळाला जायचं, दगड फेकायचा आणि तो दगड जाऊन आणायचा. तेव्हा दगड अलाउड नाही असं कळलं, मग कुणीतरी रुपयाचं नाणं टाकायचं. त्यावेळेला रुपयाला पण खूप व्हॅल्यू होती. अशी त्यागी माणसं होती त्यावेळेला की रुपयाचं नाणं टाकायचं आणि मग खालती जाऊन ते नाणं घेऊन यायचं. अर्थात हे 16 फूट वगैरे पाण्यापर्यंत ठीक आहे, 24 फुटात मी पण अजूनपर्यंत कधी गेलो नाही तळाला. पण जसजसं आपण पाण्याच्या खालती जायला सुरुवात करतो तसं वरच्या पाण्याचा दाब आपल्यावर वाढायला सुरुवात होते. आणि जसं हा दाब वाढायला सुरुवात होते तसं आपल्याला प्रेशर बेअरिंग म्हणजे दाब सहन करण्याची ताकद ही वाढवावी लागते. जर तुम्ही खूप खोल पाण्यात गेलात तर तुमच्यावर पाण्याचा वरचा दाब हा खूप जास्ती असतो. आपण जलचर नाही आहोत आणि त्यामुळं आपलं शरीर हे जलचरांसारखं बनलेलं नाही आहे आणि त्यामुळं आपल्या शरीरावरती तेवढा भार सहजी घेता येत नाही. आणि म्हणून काही विशेष साध्य करून आपण जर गेलोच, म्हणजे विशेष साध्य म्हणजे ऑक्सिजनची व्यवस्था वगैरे करून, तर ठराविक फूट खालती गेल्यानंतर पाण्याचा दाब एवढा वाढतो की त्या दाबाला आपल्या रक्तात ऑक्सिजन बरोबर नायट्रोजन पण विरघळायला सुरुवात होते. इथेही काही फरक पडत नाही. जसजसं तुम्ही आणखी खोल जाणार तसतसं नायट्रोजन आणखीन रक्तात विरघळत राहणार. जेवढा दाब वाढेल तेवढं नायट्रोजनची विद्राव्यता रक्तामधली वाढते. आणि मग जेव्हा तुम्ही बाहेर येता पाण्यातून त्यावेळेला दाब कमी झालेला असतो. आणि जसा दाब कमी व्हायला सुरुवात होईल तसा अतिरिक्त विरघळलेला जो नायट्रोजन आहे तो रक्तातून बाहेर यायला सुरुवात होते. थम्सअपची बॉटल जेव्हा तुम्ही उघडता त्याच्यात जसे बुडबुडे येताना दिसतात, समजा तसेच बुडबुडे आपल्या रक्तात तयार होतील. जसा नायट्रोजन पाण्याखालती गेल्यावर दाबाने विरघळणार आहे तसंच पाण्याबाहेर माणूस यायला लागल्यानंतर दाब कमी होतो आणि मग विरघळलेला नायट्रोजन हा शरीराच्या बाहेर यायला सुरुवात रक्ताच्या विरघळलेल्या याच्यातून बाहेर येईल आणि अशाला रक्तात बुडबुडे होतात. अर्थात हा प्रकार जीवघेणा असू शकतो. आणि म्हणून मग आता हे जेव्हा लक्षात आलं त्याच्यानंतर जी सुरुवात आहे त्याच्यामुळे जे पाण्याखालती जाणारे जे पाणबुडे आहेत, म्हणजे जे आपण म्हणतो की ठराविक खोलीपेक्षा जास्ती खोल जाणारे आहेत, त्यांच्यासाठी जे ऑक्सिजनचे सिलेंडर असतात त्याच्यामध्ये डायल्युटंट म्हणून म्हणजे विरळ करण्यासाठी नायट्रोजन नसतो, हेलियम वायू असतो. आणि त्यामुळं हेलियम हा दाबाला पाण्यामध्ये विरघळत नाही. आणि त्यामुळं जेव्हा खोल पाण्यात जाणारे जे पाणबुडे असतात त्यांच्यासाठी जो वायू वापरला कोणता तर त्याचं उत्तर आहे ऑक्सिजन बरोबर विरळत म्हणून हेलियम वापरतात. आणि जे सामान्यतः त्याचा गिर्यारोहक आहेत किंवा सामान्यतः जेव्हा ऑक्सिजन द्यायची गरज असते तर त्यावेळेला नायट्रोजन वापरतात. आता दुसरा एक नेहमीचा प्रश्न असतो ते म्हणजे हवेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नायट्रोजन आहे आणि असं असताना झाडांना नायट्रोजन युक्त खत का घालावं लागतं, हवेतल्या हवेत ते नायट्रोजन घेऊ शकत नाहीत का? त्याचं उत्तर परत तेच आहे की नायट्रोजन हा वायू हा अतिशय क्रियाशील आहे, परंतु तो NN म्हणजे N2 ह्या रूपात जेव्हा येतो तेव्हा त्याची अभिक्रियाशीलता खूप खूप कमी होते. आणि अशा वेळेला झाडं
तो नायट्रोजन जरी खेचून घेतला तरी काही कारणासाठी वापरूच शकत नाही. त्याचं कारण म्हणजे हे तीन बंध तोडणं आणि मग त्यातून नायट्रोजन वेगळा काढणं जो कार्बन बरोबर संयोग पावेल आणि प्रथिनं तयार होतील, अमाइनो अम्ल प्रथिनं तयार होतील अशी गरज असते. आणि अशा वेळेला हा बंध मोडण्यासाठी विद्युत धारा लागते. तुम्हाला जर कल्पना असेल तर आकाशात जेव्हा वीज चमकते त्यावेळेला नायट्रोजन नायट्रोजनचे बंध तुटतात आणि मग नायट्रोजनची वेगवेगळी ऑक्साईड्स ही नैसर्गिकरित्या तयार होतात. पुढं पाऊस पडताना ती पाण्यात विरघळतात आणि त्याची नायट्रस ॲसिड नायट्रिक ॲसिड अशी आम्लं तयार होतात. ही जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हा जमिनीतल्या क्षारांबरोबर त्याची अभिक्रिया होते आणि मग नायट्रोजनचे क्षार तयार होतात आणि मग जमीन सुपीक होते. आज आपण ही प्रक्रिया ही केवळ निसर्गावर अवलंबून न ठेवता कारखान्यामध्ये करतो आणि त्यापासून मग आपण ही नायट्रोजनयुक्त संयुग तयार करतो, त्यालाच आपण म्हणतो कृत्रिम खतं किंवा रासायनिक खतं. आणि जर मनुष्य प्राणी किंवा अन्य कोणतेही प्राणी यांचे वेस्ट मटेरियल जे टाकाऊ पदार्थ आहेत त्याच्यापासून ही नायट्रोजन मिळतो तो वापरला तर ती झाली नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धत. तर त्यामुळं हवेतला प्रचंड प्रमाणात नायट्रोजन असून सुद्धा झाडांना तो प्रत्यक्षपणे उपयोगी पडत नाही, तो अप्रत्यक्षपणेच पडतो, हे त्यामागचं कारण आहे. इथे कार्बन डायऑक्साईड कमी आहे का जास्ती आहे असा एक वाद असतो. विशेषतः तुम्ही जर बघितलं असेल तर हे पर्यावरण प्रेमी मंडळी आहेत, खरंच चांगली माणसं आहेत, ती काम चांगलं करतात, परंतु प्रत्येक वेळेला परदेशी लोकांनी सांगितलेल्या गोष्टी गृहीत धरणं योग्य नाही. जसं आपण बघतो की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हवेतलं वाढत चाललेलं, त्याचं एक सोपं कारण आहे ते म्हणजे जीवाश्म इंधनांचा वापर. मोठ्या प्रमाणात आपण जीवाश्म इंधनं म्हणजे पेट्रोल कोळसा ह्या असल्या गोष्टी वापरतो, डिझेल, आणि मग ह्यापासून कार्बन डायऑक्साईड मुक्त होतोय तो वातावरणात जातोय. पण ही एकच बाजू सांगितली आहे, तर दुसरी बाजू नाही सांगितली जात की झाडं पण वाढत आहेत आणि ती झाडं हा कार्बन डायऑक्साईड खेचून घेतात. समुद्र आहे, समुद्रामध्ये कार्बन डायऑक्साईड विरघळतो, कुठचंही तलाव पाणी त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची विद्राव्यता आहे, इतकी विद्राव्यता आहे की तुम्ही जे पाणी पिता हे पाणी हे शुद्ध पाणी नसतं. अगदी ऊर्ध्वपातीत म्हणजे पाणी उकळलं त्याची वाफ केली आणि ती परत थंड केली तरी जे पाणी घेतात त्याच्यात पण थोड्याशा प्रमाणात कार्बन डायऑक्साईड विरघळलेला असतोच. कार्बन डायऑक्साईड पाण्यात विरघळला की H2CO3 म्हणजे कार्बोनिक आम्ल नावाचं आम्ल तयार होतं. आणि अशा पद्धतीमध्ये पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड हा खेचला जातो. जेव्हा तो विरघळलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो पाण्यातल्या वनस्पती वापरतात, फायटोप्लँक्टन्स असं त्यांना म्हणतात, आणि त्या वनस्पतींमधून फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया होते आणि ऑक्सिजन मुक्त होतो. आणि हा मुक्त झालेला ऑक्सिजन हा पाण्यात आधी विरघळतो पण पाण्यात ऑक्सिजनची विद्राव्यता जास्ती नाही आहे आणि मग उरलेला जो ऑक्सिजन आहे जो बुडबुड्यांच्या स्वरूपात वर येतो आणि वातावरणात मिसळतो. म्हणजे ह्या रीतीने कार्बन डायऑक्साईडची जी प्रक्रिया आहे ती अशा पद्धतीमध्ये पूर्ण होते की तो हवेतच तुंबून वगैरे राहत नाही. हां, तुम्ही प्लास्टिक म्हणाल तर प्लास्टिकच्या बाबतीत बरीच ही शक्य आहे, कारण प्लास्टिक म्हणजे विशेषतः त्याला पॉलिमर असं म्हणतात, बहुवारिक, ही बहुवारिक ही कृत्रिम आहे आणि जीवाणू किंवा कोणत्याही स्कॅव्हेंजर्स म्हणजे आपले विघटक यांच्याकडं ही नष्ट करण्याची प्रक्रिया नाही आहे आणि त्यामुळं प्लास्टिक हे तसंच राहतं. बरेचदा कृत्रिम अपमार्जक म्हणजे सिंथेटिक डिटर्जंट्स ही पण तशीच राहतात. भीती आहे ती त्याची आहे, कार्बन डायऑक्साईडची फारशी भीती नाही. हां, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे देतात, आपण पुढच्या व्याख्यानामध्ये ग्लोबल वॉर्मिंगबद्दल डिटेल बघूया. या ठिकाणी मी वातावरणातले थर आणि त्याचे वातावरणातले घटक आणि त्याचं महत्त्व हे थोडक्यात बघितले. पुढच्या व्याख्यानांमध्ये आपण ग्रीनहाऊस इफेक्ट याच्यावरती थोडीशी सविस्तर चर्चा करू, कारण हा वारंवार येणारा मुद्दा हा भूगोलामध्ये पण येतो, जीवशास्त्रात येतो, रसायनशास्त्रात येतो आणि एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे आपलं जे पर्यावरणशास्त्र आहे त्याच्यामध्ये पण येतो. तर हा आपण बघायला पुढच्या व्याख्यानामध्ये सुरुवात करू.